सन्माननीय व्यासपीठ आदरणीय गुरुजन वर्ग व येथे संपलेल्या माझ्या मित्र मैत्रिणी मित्रांनो, हजारो वर्षांपूर्वीपासून या संधीतल्या मातीतल्या माणसाला स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार नव्हता. सर्वसामान्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्यांना, अस्पृश्यांना, दलितांना, अन्यायाच्या दारिद्र्यात आणि अत्याचाराच्या खाईत लोटून कुत्र्या, मांजर, डुकर यांना सुद्धा देवत्वाचे स्थान प्राप्त झाले होते. तेव्हा अशा परिस्थितीत सन 1848 ते 1956 या ब्रिटिश शासित कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजासाठी समाजाच्या अग्निक उन्नत स्वतःच्या कार्याची आहुती दिली. आता नुकतीच 11 एप्रिल रोजी आपण महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी केली आणि आज 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131व्या जयंती निमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांनी या जगाला समतेचा मार्ग दाखविला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र, समता, बंधुत्व, न्याय आणि हक्क हे आपल्याला संविधानाच्या माध्यमातून परिधान केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रचंड ज्ञानी होते. त्यांच्या ज्ञानत्वाची दखल ही कोलंबिया विद्यापीठाने घेतली आणि त्यांचा एक पुतळा उभारला आणि त्या पुतळ्याखाली सुवर्ण अक्षरात लिहिले, सिम्बॉल ऑफ दी नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी महात्मा संत गाडगे बाबांनी एकदा कीर्तनात म्हटले होते, जर का तुम्हाला देव पाहायचा असेल, देव मानायचा असेल तर भीमराव आंबेडकरांना देव म्हणा, ज्यांनी भारताचे संविधान लिहिले. भीमा तुझी लेखणी चालीस नसती जर इथल्या व्यवस्थेच्या छातरावर, तर आमचं अस्तित्व शून्य असतं या दगडांच्या भरोशावर. भीमा तुझी लेखणी जर चालीस नसती इथल्या कोऱ्या पुस्तकात, तर अज्ञानच भरून पडलं असतं आजही आमच्या मस्तकात. फाडून टाकली असती पानं मानव मुक्तीची आणि अडकवलं असतं मणकं आमच्याही मानेला. कोरडही पडली असती गळ्याला आणि लॉकडाऊनच लागलं असतं बहुजनांच्या घराला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे संविधान देशास अर्पित करताना सांगितले होते की हे संविधान एका श्रीमंत किंवा कोण्या एका कोण्याची जागीरदार नसून, तर हे संविधान भारतीय सर्वसामान्य नागरिक केंद्र बिंदू म्हणून आहे. या संविधानापेक्षा या देशात कोणीही श्रेष्ठ असणार नाही. महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समजून घेण्याऐवजी आजकाल आपण वेगळीच ट्रेंड फॉलो करताना दिसत आहोत. आता मागेच पुष्पा नावाचा एक सिनेमा प्रदर्शित झाला होता, त्यात एक डायलॉग होता, मैं झुकीदा नहीं सारा. तर आजचा युवक हसायची गोष्ट नाहीये, तर आजचा युवक हा तो डायलॉग आत्मसात करून कृतीत उतरवताना दिसत आहे. परंतु मित्रांनो, मला एक गोष्ट सांगायची आहे की अशा या ट्रेनच्या माध्यमातून किंवा फुले व आंबेडकरांना नाचून समजून घेण्यापेक्षा त्यांना वाचून समजण्याची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले हे एका जातीचे नव्हते, परंतु एका विचारांचे होते आणि त्यांचे विचार हे समाजाला जीवनदान देणारे होते. आणि म्हणूनच आज ही तुमची आमची प्रत्येकाची गरज आहे की त्यांचा जातीचा विचार न करता त्यांच्या विचारांचा विचार करून आता तरी एकत्र येण्याची गरज आहे. आणि यातच आपल्या देशाचे आणि आपल्या तुमचे आमचे आणि पर्यायाने देशाचे भलंच आहे. मित्रांनो, फुले शाहू आंबेडकर यांचं आयुष्य हे अगदी पाण्यासारखं होतं. जसं पाण्याच्या प्रत्येक थेंबात तहान भागवण्याची क्षमता असते, तसेच त्यांच्या जीवनातील प्रत्येक क्षणात समाजाच्या बौद्धिक आणि वैचारिक तहान भागवणारा ठरेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते. शेवटी अनंत राऊत यांच्या शब्दात एवढंच सांगतो, ग्रंथ कथा बस करा याचे चालणे माणसाच्या आसवांना वाचवणारा पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू फुले हे फक्त कोणत्या एका समाजासाठी, एका विशिष्ट जातीसाठी, एका कोणत्या धर्मासाठी त्यांनी कार्य केले नाही, तर त्यांनी संपूर्ण आपल्या राष्ट्रासाठी, आपल्या भारत देशासाठी त्यांनी कार्य केलेले आहे. म्हणून तुम्हाला एकच सांगणं आहे, कारण की तुम्ही या आपल्या भारत देशाचे भावी नागरिक आहात.
आणि तुमच्या मनामध्ये घुसवणं हे आमचं काम आहे. तुमचं आमचं प्रत्येकाचं कारण की हे जे काही महापुरुष आहेत हे कोणत्या एका एका गोष्टीसाठी नाही, ते प्रत्येक समाजातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रत्येक धर्मातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी यांनी कार्य केलेले. म्हणून पुढील विद्यार्थी येत आहे अक्षरा आवाज. शिक्षणाची अखंड पेटी मशालाची शिखा संघटित वा संघर्ष करत मुखी राहणार राज्य घटनेचा खरा शिल्पकार महामानव भारतरत्न बाबासाहेबांना माझा मानाचा मुद्रा सन्मान देण्यास विद्यापीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजनवर्ग येथे उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री भारतीय संविधानाचे जनक दीनदलितांच्या जीवनात जोखडलेल्या गुलामगिरीच्या शृंगारा तोडणारा महायोद्धा उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्तित्वाची ज्योत पेटवणारा प्रकाश सूर्य तसेच स्वतःच्या अलौकिक विद्वत्तेचा वापर समाजासाठी करणारा पहिला महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव भीमाबाई व वडिलांचे नाव रामजी हे होते. भीमराव रामजी आंबेडकर असे त्यांचे पूर्ण नाव होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासून खूप हुशार व महत्वाकांक्षी विचाराचे होते. त्यांना शालेय शिक्षण घेताना अस्पृश्य म्हणून महात्मांनी स्वीकारावी लागली, पण ते मुळीच कचले नाही. त्यांनी अस्पृश्य भीमरावांनी आपले उच्च शिक्षण घडवता सरकारची शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील केनेडिया विद्यापीठातून व लंडन मधील विद्यापीठातून घेतल्यानंतर ते मायदेशी परत त्यांनी आपल्या बांधवांना शिखा संगती किंवा संघर्ष करा हा जबरदस्त संदेश दिला. गोरगरीब तीन दलित समाजाच्या न्याय व हक्कासाठी अनेक आंदोलने व सत्याग्रह केले. डॉक्टर बाबासाहेबांनी सामाजिक भेदभाव व उच्च नीच भेदभावांचे समर्थन करणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाची जाहीर रित्या केले. नाशिक मधील कालराम मंदिर दीनदलितांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला. तुम्ही आम्ही प्रत्येक जण हल्ली या क्षणाला जगत असताना या गोष्टी आपल्याला काहीच वाटत नाही, एक टक्का सुद्धा वाटत नाही आपल्याला. पण बाबासाहेबांनी सर्वसामान्य गोष्ट म्हणजे रोजच्या दिनचर्येमध्ये ज्या गोष्टी असतात आपल्याला, या गोष्टी सुद्धा त्या काळी लढा द्यावा लागला. कुणासाठी? बहुजनांसाठी. कारण की बाबासाहेबांनी सर्वसामान्य लोकांसाठी काय केलं? छोट्या माणसांना मोठी स्वप्ने पाहण्याची शिकवण दिली आंबेडकरांनी. बरं का? काय दिली? छोट्या माणसांना मोठी स्वप्ने पाहण्याची शिकवण दिली आंबेडकरांनी. आणि ती कोणती स्वप्ने? तर ती ही आहेत, बघा, ती स्वप्ने आहेत समतेची, प्रतिमेची, संधीची, अहो भाकरीची, प्रकाशमान घरांची, शिक्षण घेण्याची आणि सर्वांच्या जोडीने वाटचाल करण्याची. या गोष्टी सुद्धा करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समाजातील काही घटकांच्या लोकांसाठी लढा उभा करावा लागला. आणि त्यानंतर हा लढा उभा केल्यानंतर तुम्ही आम्ही प्रत्येकजण या गोष्टी आज आपण अनुभवते बाळांनो, या गोष्टींचा आपण उपभोग घेत आहोत. म्हणून हल्ली या 21व्या शतकामध्ये या गोष्टी तुम्हाला आम्हाला काहीच वाटत नाही हो. म्हणून विचार करणं गरजेचे बाळांनो. पुढील विद्यार्थी येत आहे चेतना पाटील. माइक सोडून दे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावेची माझी नम्र विनंती. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वत प्रसिद्ध आहे. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे आहे. त्यांचे असे होते. भीमराव यांचा जन्म 14 एप्रिल 1891
इंदोर जिल्ह्यात मऊ गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आंबेडकर व आईचे नाव भीमाबाई असे होते. धन्यवाद. असू द्या. या ज्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक वेळेला तुमच्या भरण्यासाठी आणि प्रत्येकाला समजेल अशा साध्या सोप्या भाषेमध्ये बाबासाहेबांनी काय केले ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहे. बाळांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारत देशाचे संविधान लिहिलं आणि संविधान तर तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला माहितच आहे, फक्त माहित आहे, तुम्ही आम्ही तर काही वाचलेलं नसेल. पण या भारतीय संविधानामुळे आपला हा राष्ट्र चालत आहे. त्यातला त्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे स्वातंत्र्य. कोणता मुद्दा? स्वातंत्र्य. तुम्हा आम्हाला प्रत्येकाला भारत देशामधल्या या माणसाला आहोत जो जे बाळ आईच्या गर्भामधून जन्माला येतं त्या क्षणापासून त्या लहान बाळाला सुद्धा या भारताचं नागरिकत्व त्याला लाभत. आणि या भारत देशामध्ये जेवढे काही स्वातंत्र्य असतील त्या सर्व स्वातंत्र्य त्याला सुद्धा ते मिळत असतात. पण कालांतराने तुम्ही आम्ही प्रत्येक जण या स्वातंत्र्याचा आपण गैरफायदा घेत असतो. अहो तुम्हा आम्हाला प्रत्येक गोष्टी जवळ राहण्याचं बोलण्याचं खाण्याचं पिण्याचं. पण बाहेरच्या पाश्चिमात्य देशामध्ये जर गेलो इतकं स्वातंत्र्य अजून सुद्धा कोणत्याही देशाचं नव्हे. स्वातंत्र्य असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या गोष्टींचे नियम आहे, अटी लावलेल्या आहेत. पण तुमच्या आमच्यासारखे माणसं काय करत आहेत या देशातल्या आपण या स्वातंत्र्याचा आपण स्वैराचार करत आहोत. म्हणून हा जे स्वातंत्र्य आपल्याला मिळालेले याचा गैरफायदा करू नका. त्या स्वातंत्र्याचा आपल्याला चांगला उपयोग कसा करता येईल याचा विचार करून आपण या देशामध्ये राहणं गरजेचं आहे. आणि रोजच्या रोज दिनचर्येमधून प्रत्येकाने, माझं म्हणणं आहे प्रत्येकाने, थोर असो पुरुष असो तरुण असो कुणी असे ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे काही विचार आहेत अहो त्यांच्या मधला एक सुद्धा गुण तुम्ही आम्ही प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये आचरणात आणला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हीच आपल्याकडनं खूप मोठी आदरांजली भेट पडणार. अहो जिथं भिकतं तिथं भिकत नाही असं म्हणतात मराठीमध्ये. काय म्हणतात? जिथं भिकतं तिथं भिकत नाही. अहो हा जो महामानव दुसऱ्या देशामध्ये जर कुठे जन्माला आला असता तर डोक्यावर ठेवून नाचते पण असते आणि तिथल्या त्या असं संविधान त्या देशाला जर लाभला असतं तर तो देश अजून कुठल्या कुठे गेला असता. पण या संविधानाबद्दल तुम्ही आम्ही आपण प्रत्येक काय करतो, आपण चांगली वाटचाल करत असताना आपण कुठेतरी त्याला खंडन करत असतो. म्हणून असं करू नका, स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊ नका. पुढील विद्यार्थी येत आहेत हर्षदा महाजन. आदरणीय पूजा गुरुदास आणि विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1851 साली मध्य प्रदेश येथील मऊ या लक्षणी छावणीत झाला. ते भारताचे पहिले कार्यरत मंत्री होते. त्यांनी संविधान लिहिले म्हणून त्यांना संविधानाचे शिल्पकार म्हणतात. अशा या महामानवास माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय भारत. नींद अपनी खोकर जगाया हमको, नींद अपनी खोकर जगाया हमको, आंसू अपने गिराकर हंसाया हमको. कभी मत भूलना उस महामानव को, कभी मत भूलना उस महामानव को, जमाना करता है बाबा साहब उनको. नमस्कार, माझे नाव दुर्गेश विठ्ठल जाधव. मी एकटा सावणी तुकडी आहे. आज येथे बसलेले तुमचे आदरणीय शिक्षक मित्र व मैत्रिणींनो, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त दोन शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतरित्या ऐकावे अशी माझी नम्र विनंती.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते. आपण दर साल त्यांची जयंती मोठ्या जल्लोषाने जयभीम मनात साजरी करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 1891 साली मध्य प्रदेश 9 येथे झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर, तसेच त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आंबेडकर, तसेच त्यांच्या आईचे नाव भीमाबाई आंबेडकर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नीचे नाव रमाबाई भीमराव आंबेडकर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे गोर गरिबांसाठी व जनतेसाठी लढले. त्यांनी 14 तळ्याचा सत्याग्रह करून लोकांना व जनतेला न्याय मिळवून दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासून त्यांना शिक्षणाची खूप आवड होती. ते लहानपणापासून शिकणार होते म्हणून तयार झालेला येथे शिल्पकार म्हणून होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या भारताचे दोन शिल्पकार आहेत. ते शिल्पकार कुठले? एक छत्रपती शिवाजी महाराज, दुसरे भीमराव रामजी आंबेडकर. छत्रपती शिवाजी इतिहास घडवला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 तळ्याचा सत्याग्रह करून लोकांना न्याय मिळवून दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बॅक्टरेट व बॅस्टिलेट असे उच्च पदव्या प्राप्त केल्या. असे म्हणून माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय भीम. बाबासाहेबांच्या ग्रंथामुळे समाज परिवर्तनास मदत झाली.
जयंती बाबासाहेबांना 14 एप्रिल 1990 रोजी मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला. बाबासाहेब देशाच्या प्रगतीसाठी अहोरात्र झटले, परंतु आता दिव्यातील देव संपत आले होते. बाबासाहेबांचे निधन 6 डिसेंबर 1956 रोजी एक अखंड जरनाई ज्वाला चित्तेच्या अंकित मिसळून गेली. बाबासाहेबांच्या निधनाने संपूर्ण देश हळहळला. बाबासाहेब एक विश्वास अत्यंत खडतर परिस्थितीत आपल्या जीवनमानाने काढून विश्वासासाठी प्रेरणादायी ठरणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी याद होती. विश्वास स्वतः नशिबी ज्यांना त्यांना प्रकाशाचं दान दिलं. अंधारात स्वतः नशिबी ज्यांना त्यांना प्रकाशाचं दान. मानवे किती उपाय तुमचे कारण तुम्ही संविधान दिल ज्योतिबांची विचार आहे टिकवण्यासाठी निरक्षरतेचा कलंक पुसण्यासाठी तुम्ही वेचले आयुष्य सामान्यांच्या सुखासाठी. जरी वेगळ्या भाषा असल्या तरी एकता कायम. जरी वेगळ्या भाषा असल्या तरी एकता कायम. हा सलोखा ही बंधुता. हा सलोखा ही बंधुता. राष्ट्रभावना वाढत जाईल. रोज पहाटे सूर्य उगला की तुमची आठवण येत जाईल. हवा वेगाली नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. हवा वेगाली नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा नेक इरादा होता. असा रामजी बाबांचा लेख भीमराव आंबेडकर लाखात नाही जगात एक होता. रितिका राठोड. धन्यवाद.